आज मी इथे बनवलं आहे मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत, आणि त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे मोठं काळं वांगं, स्वच्छ धुवून मग ते पुसून घेतलेलं आहे. आता आपण सुरीच्या साह्याने त्याला अशा 4 ते 5 प्रत्येक साईडला अशा चिरा देऊयात. म्हणजे काय होतं, ज्यावेळेला आपण वांगं भाजतो त्यावेळेला ते वांगं एकदम आतपर्यंत छान शिजलं जातं, आणि इवन आपण वांगं आतूनसुद्धा चेक करू शकतो. आता इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून ठेवल्या होत्या, त्या ह्या चिरांमध्ये अशा प्रकारे बसवायच्या आहेत. आता घेऊया 1 टीस्पून तेल, आणि हे ते 1 टीस्पून तेल आपण ह्या वांग्याला आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्याचप्रकारबरोबर मी इथे घेतलेले आहेत 2 टोमॅटो, 2 मीडियम आकाराचे टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या, त्यांनासुद्धा हा तेलाचा हात आपण लावून घेऊया. आता इथे गॅसवर मी एक मेटलची जाळी ठेवलेली आहे, त्या जाळीवर आपण हे वांगं आणि टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित असं ठेवूयात आणि ते छान भाजून घेऊयात. प्रत्येक 2-1 मिनिटांनी आपण त्याच्या ज्या साईड्स आहेत ना त्या अशा चेंज करून घेऊयात, म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल आणि ते छान अगदी शिजलं जाईल. मध्येच आपण सुरी घालून आपण ते चेक करून घेऊया की व्यवस्थित भाजले की नाही. आता ते छान भाजलेलं आहे. आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते. वांगं घेतलेलं आहे, टोमॅटोसुद्धा छान झालेले आहेत भाजून आता, आणि मिरच्यासुद्धा छान भाजून झालेल्या आहेत. एक मिरची तिथे पडली होती, ओके ती पण घेऊया. ठीक आहे, आता आपण त्याला अशा प्रकारे थोडा वेळ झाकून ठेवूया. म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये जी वाफ आहे ना गरम, त्याच्यामुळे वांगं अजून थोडं जास्त आतमध्ये व्यवस्थित शिजेल आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना तोसुद्धा छान त्याच्यामध्ये रिटेन होईल. आता आपण मिरच्यांचे देठ काढूया, वांग्याचंसुद्धा देठ काढून घेऊया, आणि मग हे टोमॅटो आपण सोलून घेऊयात. व्यवस्थित भाजल्या गेल्यामुळे अगदी पटकन सहज हिच्याने निघत आहे ती सालं, तर आपल्याला वांगंसुद्धा सोलून घ्यायचं आहे. आता वांगं सोलून झालं आहे, टोमॅटोसुद्धा सोलून झालेलं आहे, तर असं एका काट्याच्या साह्याने फोर्कच्या साह्याने अशा प्रकारे ते आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. तुम्ही हातानेसुद्धा ते आरामात कुस्करून घेऊ शकता, नाहीतर मग अशा प्रकारे सुरीनेसुद्धा तुम्ही ते छान कुस्करून घेऊ शकता. मिरच्यासुद्धा आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये कुस्करायच्या आहेत. आता बघा, हे मिश्रण सगळं तयार आहे. आता एक पॅन घेतलेलं आहे, त्या पॅनमध्ये आपण घालूया 2 ते 3 टेबलस्पून तेल. तेल थोडं जास्त घेतलं तरी हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये घालूया 1/2 चमचा हिंग. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करूया, छान असं खमंगपणा येतो हिंगामुळे. आणि 1 मोठा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, आणि आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा ह्या तेलामध्ये, जोपर्यंत एकदम सॉफ्ट आणि लाईट ब्राऊन होत नाही, व्यवस्थित शिजला पाहिजे तो. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता, ऑलरेडी आपण 2 हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया, अगदी थोडंसं 1/2 चमचा ह्याच्यात पाणी घालूया, म्हणजे ते जे मसाले आहेत ना ते करपणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, आणि पुन्हा तो व्यवस्थित परतून घ्यायचा जोपर्यंत आलं लसूण पेस्टचा जो कच्चा वास आहे तो जात नाही. आता तेल चांगलं तेल सोडू लागलं आहे, हे जे मसाला आहे तर बघा छान तेल सुटलेलं आहे. आता आपण जे मिश्रण बनवलं होतं वांग्याचं ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करूया आपण हे. ते छान बघा मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया स्वादाप्रमाणे मीठ. मी ते साधारण 1/2 चमचा आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त मीठ घेतलेलं आहे, आणि 1/2 टीस्पून गरम मसाला ह्याच्यामध्ये घालूया. मिक्स करून घेऊया आणि झाकून 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला शिजवायचं आहे. पण ते ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे, आपल्याला फक्त ते मसाले जे आहेत ते चांगले एकत्र आले पाहिजेत. आता वरून घालूया 2 ते 3 मिनटांनी लिंबू पिळूयात, आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालूयात, मिक्स करूया आणि तयार आहे आपलं मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत. तर मग आज करडांना घरी वांग्याचं भरीत. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा
आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी रितिका सावन किचनला सबस्क्राईब करा. तो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.